सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाकडून निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी 4 कंपन्यांनी उत्सुकता दाखवली आहे. सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाकडून निविदा काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी अलायन्स एअर, फ्लाय 91 या एअरलाईन कंपन्यांसह 4 कंपन्यांनी उत्सुकता दाखवली. दरम्यान सर्व प्रकारची सेवा तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाला दिले. सोलापूर विमानतळावरील सर्व कामं पूर्ण झाली आहेत. टेकऑफसाठी विमानतळ सज्ज झाल्यानंतर तातडीनं सोलापुरातून मुंबई, तिरुपती आणि बंगळुरू या 3 शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. नवी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासंबंधी आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह भारतीय विमानतळ विकास प्राधिकरण आणि DGCA अधिकारी तसंच काही विमानसेवा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मागील आठवड्यात DGCA वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 3-स्तरीय पथकानं विमानतळाची पाहणी केली. विमानसेवेसाठी आवश्यक असलेला परवाना 25 सप्टेंबरपूर्वी मिळणार आहे. त्यामुळं आता विमानसेवा सुरू करण्याचे गतिमान प्रयत्न केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सुरू करण्यात आले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.